नमस्कार, मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत सेल्फ टॉक विषयी. म्हणजे काय? तर एखादा प्रसंग घडला किंवा घटना घडली की त्यावर आपण जो विचार करतो किंवा स्वतःशी जे बोलतो ते म्हणजेच सेल्फ टॉक. तर आपण हे जे स्वतःशी बोलतो हे एकतर सकारात्मक असतं किंवा नकारात्मक असतं. पण जर आपण सकारात्मक बोललो त्या घटनेविषयी किंवा त्या घटनेमुळे आपल्यावर जो परिणाम झाला आहे त्याविषयी, तर काय होतं, आपल्याला उत्साह वाटतो, आनंद होतो किंवा काहीतरी करून दाखवायची उमेद येते. पण जर नकारात्मक आपण बोललो तर आपला ताण वाढतो, आपली चिडचिड होते आणि आपण निराश होतो. म्हणजेच काय? तर आपण जे बोलतो स्वतःशी ते नेहमी सकारात्मक असायला हवं. बरेचदा आपण शांत बसलेलो असतो आणि त्यावेळीही आपण स्वतःशी बोलतच असतो, कधी स्वतःविषयी, कधी आजूबाजूच्या गोष्टींविषयी किंवा घटनेविषयी, आणि बऱ्याचदा घडून गेलेल्या घटनांविषयी पण आपण बोलतो स्वतःशीच. जर आपण स्वतःशी बोलताना सकारात्मक बोललो तर त्याचे फायदे काय काय होतात ते आधी बघूया. आपला ताण कमी होतो. अस्वस्थ झाल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला विचार करायला सुचत नाही, काय करावं ते समजत नाही, असं जे होतं ते होणं कमी होतं, निर्णय घेणं सोपं जातं. आणि एवढंच नाही तर वारंवार आपण स्वतःशी सकारात्मक जर बोलत राहिलो तर आपली प्रतिकार शक्ती वाढते, आपली छोटी छोटी दुखणी आपल्याला जाणवतही नाहीत आणि आपल्याला ज्या वेदना होतात त्याही कमी होतात. तर ह्या सकारात्मक बोलण्याचे म्हणजेच सेल्फ टॉकचे फायदे आपण बघितलेत. पण मग आपण जे बोलतो ते सकारात्मक बोलतो का नकारात्मक बोलतो हा प्रश्न काही वेळा पडू शकतो. खरं तर आपण आपल्या स्वतःला नीट ओळखत असतो, त्यामुळे आपल्याला कळतंच की आपण नकारात्मक विचार करतो की सकारात्मक. पण तरी सुद्धा जर आपल्याला तपासून बघायचं असेल की आपलं बोलणं हे नकारात्मक तर नाही ना, तर या गोष्टी आपल्याला होत आहेत का याचा विचार करायचा. प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः जबाबदार आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. छोटीशी गोष्ट असली तर त्यातल्या नकारात्मक गोष्टींकडेच आपलं लक्ष जातं, सकारात्मक गोष्टींकडे लक्ष दिलंच जात नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं. काही वेळा आपण वाईटच घडेल असं स्वतःच ठरवून टाकलेलं असतं किंवा आपल्याला तशी अपेक्षाच असते की आता मी हे केलंय तर यातनं काहीतरी चुकीचंच घडणार आहे, ही अशी आपली समजूत आपणच स्वतः केलेली असते. त्यानंतर एकतर वाईट होणार किंवा चांगलंच होणार असाच विचार केला जातो. उदाहरण द्यायचं झालं, एखादी गोष्ट आपण करायला घेतली आणि मग ती आपल्याला करायला जमली नाही, तर पुढच्या वेळी ती करताना असा विचार केला जातो की आता ही मला परफेक्टच जमली पाहिजे, मला नीटच करता आली पाहिजे. आणि मग ती जमली नाही की पुन्हा आपण नकारात्मक विचार करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आपण जे स्वतःशी बोलतो ते जे आपलं सेल्फ टॉक आहे हे निगेटिव्ह आहे. पण मग आता हे निगेटिव्ह सेल्फ टॉक पॉझिटिव्ह कसं करायचं ते बघूया. त्यासाठी आधी स्वतःवर संशय घ्यायचा नाही, कुठल्याही गोष्टीत स्वतःवर संशय घ्यायचा नाही. मला ही गोष्ट जमेल, ही गोष्ट मला करता येईल, ही गोष्ट करण्यासाठी मी प्रयत्न करेल असं म्हणायचं. एक उदाहरण घेऊया. जर एखादं काम आपल्याला ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करायला जमलं नाही तर स्वतःशी बोलताना नकारात्मक वाक्य कशी बोलली जातात, मी वेळेच्या आधी पूर्ण काम केलं नाही, मला कधीच वेळेत काम करायला जमत नाही, कुठलं नवीन काम करायला मला म्हणूनच आवडत नाही, हे आणि असे बरेच नकारात्मक विचार आपल्या मनात येतात. असं न म्हणता माझं काम योग्य असतं पण ते काम मला वेळेत करता येत नाही, त्यामुळे यापुढे मला माझं काम वेळेत कसं पूर्ण करता येईल याच गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. तर हे उदाहरण होतं नकारात्मक विचार सकारात्मकतेकडे कसा न्यायचा. म्हणजेच एकंदरीत काय, सगळ्यात पहिल्यांदी आपल्यातल्या नकारात्मकतेला शोधून तिला सकारात्मकतेकडे न्यायचं. त्याच्यानंतर
पूर्वी ज्या घटना घडून गेल्या किंवा जे प्रसंग घडून गेलेत त्याचा विचार करायचा नाही. सतत आणि वारंवार घडून गेलेल्या गोष्टींचा विचारच जास्त केला जातो. जसं आपला कोणी अपमान केला असेल, आपल्याला कोणी काहीतरी बोलून गेलं असेल, आपल्याकडनं कामात चूक झाली असेल, किंवा आपल्याला बऱ्याच अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर वारंवार या सगळ्याच गोष्टींचा विचार करत बसायचा नाही. त्यापेक्षा मला पुढे काय करायचं आहे ते ठरवायचं. तर त्याच गोष्टींमध्ये गुंतून न राहता आपल्या आवडीचं काम करायला सुरुवात करायची. पुस्तक वाचायचं, घरातलं एखादं काम करायचं, बाहेर चक्कर मारून यायची, कुठलीही गोष्ट ज्यामुळे तुम्ही त्या गोष्टींपासून दूर जाल याचा विचार करायचा. त्याच्यानंतर आहे अशा माणसांसोबत राहायचं की जी माणसं आपल्याला सकारात्मक विचार देतील किंवा त्यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल, म्हणजे मग त्यांच्या वागण्यातून बोलण्यातनं आपल्याला सकारात्मकता मिळेल आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्दही आपल्या मनात निर्माण होईल. छोट्या गोष्टीतनंही सकारात्मकता शोधायची आणि त्यासाठी काय करायचं, आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये सकारात्मक विचार लिहून ठेवायचे किंवा आपल्या टेबलवर ठेवायचे. सतत हे आपल्या नजरेला पडतं, त्यामुळे सतत आपल्या डोक्यात सकारात्मक विचारच येतात. जसं बऱ्याचदा विद्यार्थी एखादा फॉर्म्युला पाठ होत नसेल तर तो फळ्यावर लिहून ठेवतात आणि येता जाता तो वाचतात, त्यामुळे तो त्यांच्या लक्षात राहतो. त्याचप्रमाणे सतत सकारात्मक विचार आपण वाचत राहिलो, बोलत राहिलो, सकारात्मकतेविषयी विचार करत राहिलो, तर आपण स्वतः जे बोलतो, कुठल्याही गोष्टीवर जो विचार करतो, ते बोलणंही सकारात्मक व्हायला मदत होते. आणि त्यासाठीच चांगले विचार असलेलं पुस्तक वाचणं हेही फायदेशीर ठरतं. किंवा आजकाल मोबाईलमध्येही असे काही ॲप आहे, त्यातनंही आपल्याला सकारात्मक विचार वाचायला मिळतात, त्याचाही वापर आपण करू शकतो. म्हणजेच एकंदरीत काय, तर स्वतःला प्रोत्साहन मिळेल यासाठी आपण आपल्यातही बदल घडवायचे आणि आजूबाजूलाही असं वातावरण निर्माण करायचं की ज्यातून आपल्याला सकारात्मकता मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत रहा. त्यासाठी काय काय करता येईल याचा विचार करायचा. असे व्हिडिओ बघायचे, असे कार्यक्रम बघायचे ज्यातनं आपल्याला हसू येतं. आणि आपणही आपल्याकडून असा प्रयत्न करायचा की समोरचा आपल्या सहवासात आल्यावर हसत राहील किंवा सकारात्मकच विचार आपण त्याला देऊ. तर ह्या गोष्टी होत्या ज्यामुळे आपला सेल्फ टॉक चांगला होणार आहे. आपण स्वतःशी बोलताना, मग ते स्वतःविषयी असो, घडलेल्या घटनेविषयी असो, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांविषयी असो, नेहमी सकारात्मकच विचार करू, सकारात्मकच बोलू. कारण ह्या सगळ्यातनं काय होणार आहे, आपला सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे, तो चांगला आणि सकारात्मक होणार आहे. तर या विषयावर आता इथेच थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.